सांगितलं का एक तारखेपर्यंत त्यांनी पुरावे दाखल करावे. एखादं जेव्हा आरोप करतो आहे, एखाद्या मीडियावर आरोप होतं, पत्रकारावर आरोप होतं, अधिक कोणावर आरोप होतं आहे, तर त्याचे पुरावे असल्याशिवाय बोलू नये असा साधारण नियम आहे. आणि पुराव्याशिवाय कोणी बोलत नाही अशी एक थोडी व्यवस्था आहे. खोके घेतले इथपर्यंत लोकांना काही वाटत नव्हतं, पण डायरेक्ट पैशाचे आरोप केले. खोके म्हणजे काय कळत नाही. आम्ही कोर्टात तर जाणारच आहोत, CM साहेबांना पण नोटीस देणार आहोत, देवेंद्रजींना पण नोटीस देणार आहोत का तुम्ही किती दिले, दिले असेल तर ते सांगा आणि दिले नसेल तर ते स्पष्ट सांगा जे काय असेल. कारण आता प्रश्न राजकारणाचा नाही, प्रश्न अस्तित्वाचा आहे, आमच्या अस्तित्वाचं आहे. कारण इथं मंत्रिपद महत्त्वाचं नाही, विकास थोडंसं आपण बाजूला ठेवू, पण आमच्या अस्तित्वालाच कोणी जर आता घरातलाच माणूस जर बोट टाकत असेल तर ते बोट छाटण्याचंही काम बच्चूकडू केल्याशिवाय राहणार. आणि मग यासाठी 1 तारखेला आम्ही राणाला वेळ दिलेला आहे. तो कसा निवडून आला, काय आला, कोणत्या पार्टीतून आला आणि विमानात बसल्यानंतर दिल्लीत उतरल्यावर कोणत्या पार्टीला पाठिंबा दिला हा विषय महत्त्वाचा नाही राजकारणात आहे. काय निर्णय कोणी घेतात, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ते माझे नेते आहे आणि मला असं वाटते कोण काय अल्टिमेटम देते त्याच्याकडे माझं काही जास्त लक्ष नसते. पण मला इतका विश्वास आहे ज्या शेतकऱ्यांसाठी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी दिवाळीपूर्वी जे त्यांनी नुकसान भरपाई जमा केली आणि ज्या अमरावती जिल्ह्यामध्ये 554 कोटी रुपये देऊन सगळ्या शेतकऱ्याची दिवाळी चांगली केली, अनेक त्यांनी महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले, त्या देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत एक विदर्भाचा सुपुत्र म्हणून पूर्ण ताकदीने मी त्यांच्यासोबत आहे. आणि आम्हाला गर्व आहे की विदर्भाचा एक चांगला नेता महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक सक्षमपणे महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी उभा आहे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत असल्यामुळं मला असं वाटते की कोणी किती माझ्या विरोधात बोललं, कुठे काही आंदोलन केलं त्याची मी पर्वा करत नाही. मला एवढा विश्वास आहे की जे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये जनतेची सेवा करतात त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून मी महाराष्ट्रामध्ये अमरावतीमध्ये विदर्भामध्ये लोकांची सेवा करण्याचा हा संकल्प मी केला. मुख्यमंत्री बोलवतील, उपमुख्यमंत्री बोलवतील तेव्हा मी केव्हाही अर्ध्या रात्री त्यांच्याकडे जाईल, काही त्याच्यामध्ये प्रश्न नाही आहे. ते आमचे दोन्ही नेते आहे, ते ज्या प्रधानाने मार्गदर्शन करतील त्याचं मार्गदर्शनाचं पालन करणं माझं कर्तव्य आहे. पण माझा कोणाशी वाद नाही आहे, एक सिद्धांताची लढाई आहे. जर मी गरिबांना दिवाळी आधी 15 वर्षापासून किराणा वाटतो आणि कोणी जर त्याच्यामध्ये चुकीचं वक्तव्य करत असेल किंवा माझ्याबद्दल खालच्या स्तराची भाषा वापरत असेल तर मी आपल्याला सांगतो मलाच नाही, या महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे, या अमरावतीची संस्कृती नाही. न पटणार आहे, न पटणाऱ्या विषयाला जबाब देणं हे माझं कर्तव्य आहे. जशाच तसं उत्तर मी केव्हाही